आता आपली चिकन थाळी पूर्णपणे रेडी झालेली आहे. थाळी एवढी भारी दिसतेय ना. शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता सकाळी उठून माझं आवरून झालं, घरातलं थोडंफार आवरायचं होतं तर ते आवरून झालं आणि आमचा नाश्ता वगैरे पण. आता मला करायची आहे स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकामध्ये मी म्हटलं की आज मस्त जेवणामध्ये काहीतरी स्पेशल मेनू करूया. तर मी विचार करते की आज जेवणामध्ये छान थाळीच बनवते, मस्त पैकी फुल थाळी. आणि हे आणि सगळं विक्रांतच्या आवडीचं बनवणार आहे मी आज, कारण त्यांना जसं की तुम्हाला माहितीच आहेत की ते खूप जास्त फूडी आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायला नेहमीच मला खूप उत्साह असतो आणि मी नेहमीच वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी बनवत असते आणि त्यांच्याकडून माझं कौतुक ऐकून घेत असते. आणि हे कोणाला नको असतं आपलं कौतुक ऐकून घेणं. तर चला आता पटकन स्वयंपाक करते आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे आज सरप्राईज असणार आहे की आज थाळीमध्ये काय काय बनवणार आहे. तर त्यांच्या सगळ्या आवडतीच्या गोष्टी आज मी बनवणारच आहे आणि ते काय काय बनवणार आहे हे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर चला आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. आणि इकडे तुम्ही बघू शकता विहिकाची मस्ती चालू आहे हो ना. काय करते विहिका? आणि तुझा डायनो कुठे गेला? डायनो कुठे आहे? डायनो वा डायनो दाखव सगळ्यांना, दाखव किती छान आहे विहिकाचा डायनो. चालू करू बर हे घे. तर आता माझी जेवणाची बऱ्यापैकी तयारी अशी करून झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. आणि मस्त आज तर जसं मी तुम्हाला म्हटलं की आज मस्त नॉनव्हेज थाळी बनवणार आहे मी आणि त्याच्यामध्ये काय काय बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवेलच. पण आता आधी तयारी दाखवते की मी आता काय काय बनवून ठेवलेलं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता आता चिकनसाठी मी इथे वाटण करून ठेवलेलं आहे आणि या वाटणामध्ये फक्त कांदा, आलं, लसूण आणि खोबरं हे छान प्रकारे तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे कोथिंबीर. सो हे सगळं थंड होतंय, आता गरम आहे थोडस. सो थंड झालं की मग मी हे वाटण करून घेईल. आणि त्याच्यानंतर इकडे आहे आळणी सूप, त्याच्यानंतर इकडे आपला जिरा राईस पण रेडी आहे. तर अशी सगळी तयारी करून झालेली आहे आणि एका बाजूला विहिकाचं पण इथे खेळणं चालू आहे. हो ना विहिका, काय खेळती तू? हे सगळं भरून ठेव बाळाच्यामध्ये, हे भरून ठेवच्यामध्ये आपण भरू छान छान. सगळा पसारा काढून ठेवलाय तिने इथे. आपली चिकन थाळी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की काय काय केलेलं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता इथे आहे चिकनचं सुक्क आणि मी चिकन मालवणी केलेलं आहे. इथे आहे चिकनचा मस्त झणझणीत असा रस्सा, त्याच्यानंतर इकडे आहे चिकनचं सुक्क, त्याच्यानंतर इथे केलेले आहे चिकन 65, इकडे थोडस सॅलड आहे, इकडे आहेत कोंबडी वडे आणि इकडे आहे आपला आळणी सूप. तर असा मस्त पैकी चिकन थाळी आपली रेडी झालेली आहे. विक्रम सुद्धा ऑफिसवरून आत्ताच आले तर त्यांनी अशी मस्त थाळी बघितली ना तर त्यांना आता कंट्रोल होत नाहीये, ते म्हणतात की खूप जास्त भूक लागलेली आहे. तर चला आता विक्रांतकडून आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया की थाळी कशी झालेली आहे. आणि हे आज खरं तर त्यांच्यासाठी सरप्राईज होतो ना. तर चला मस्त दिसते. तर चला आता ते ट्राय करतील. तर आता विक्रांत ना वाढलेलं आहे आणि त्या ते सांगतील आता. आणि मला ना तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक पदार्थ टेस्ट करून सांगा की कशी झालेली आहे, कसं झालेलं आहे. थाळी एवढी भारी दिसते ना. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप सगळ्या थाळ्या ज्या आहेत त्या फेमस आहेत आणि त्यामुळे ही सुद्धा थाळी एकदम भरभरून अशी एकदम भारी दिसते. सगळ्यात आधी एक सूप पिवत आपण. कोंबडी मस्त, कोंबडी वडे पण खूप मला तर खूप आवडतात कोकणाकडचे. हो कोकणातले ना. मस्त.
छान झालं आणि आता काय राहिलं अजून? हा चिकन 65 राहिले मस्त. तर आता 65 लॉलीपॉप तर काय तुझं फेवरेटच आहे, भारीच होतं आणि नाही छान इतकं मस्त वाटतं ना आता सगळं. तर आता विक्रम पण जेवायला बसलेले आहे तर मी पण आता जेवण घेते पटकन. आणि खरंच खूप छान वाटतंय की आपण एवढं मन लावून सगळं नॉनव्हेज थाळी केलेली आहे मी आज त्यांच्यासाठी आणि त्यांना ती आवडली तर छान, म्हणजे आता मेहनत सफल झाली म्हणायची. तर चला आता पटकन मी पण जेवण घेते आणि विहिकाचं पण अजून जेवण करायचं राहिलंय तर आम्ही जोगी जेवण घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी. A few moments later. तर दुपारचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडासा आराम केला कारण जेवण इतकं फुल झालं होतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं थोडासा आराम करावा. आणि आता छान आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30. तर मग म्हटलं आता मस्त चहा वगैरे घ्यावा, आता चहा पण ठेवलेला आहे. नवरात्रीचे पण दिवस जवळ येत आहेत आणि तुम्हा सगळ्यांची पण काही गडबड आणि लगबग चालूच असणार आहे. तयारी सगळी चालू असणार आहे. काही लोकांकडे घट सुद्धा बसतात तर त्याची सुद्धा तयारी चालू असणार आहे. आणि खरं तर इकडे स्वीडनमध्ये पण नवरात्री, गरबा, दांडिया हा सगळा एक कार्यक्रम खूप छान पद्धतीने इथे केला जातो आणि ह्या वर्षी आम्ही सुद्धा जाणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा दाखवेलच मी की स्वीडनमध्ये नवरात्रीचा जो कार्यक्रम असतो हा कसा सेलिब्रेट करतात तर ते पण बघूयात. आणि इथे सुद्धा तिकीट वगैरे काढायचे असतात जसं आपल्याकडे असतात तिकीट बुकिंग वगैरे, तर इथे सुद्धा आम्ही केलेलं आहे तिकीट्स बुक. आणि 15 तारखेला तो कार्यक्रम आहे घटस्थापनेच्या दिवशी, सो तो मी सगळा तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर चला आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.